नमस्कार, माझं नाव महादेव सुळे, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षक संघटना, तसेच माजी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल. या सरकारने गांधी जयंतीनिमित्त 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या आठवड्यामध्ये नई तालीम कार्यशिक्षण आणि या तालीममधून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण किंवा अनुभवाधारित मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यक्रम जाहीर केलेला आहे. परंतु यामध्ये दुग्ध व्यवसाय, मासेमारी, कुक्कुटपालन, स्क्रूड्रायव्हर, काही कात्री वापरण्याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. परंतु गांधीजींचा मूळ उद्देश आहे स्वावलंबनातून शिक्षण, त्याचबरोबर स्वदेशीचा वापर आणि लघुउद्योगांना चालना देणे हा त्याचा मूळ उद्देश होता. जर लघुउद्योगांना चालना द्यायचे असेल आणि जर स्वदेशी मालाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 2 दिवस मार्गदर्शन करून चालणार नाही किंवा 8 दिवसात ते पूर्ण होणार नाही. त्यासाठी या सरकारची जर धारणा असेल, खरंच त्यांना बदल घडवायचा असेल, तर या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि तो बदल एक वर्षभर या मुलांना अशा एखाद्या लघुउद्योगाबाबत मार्गदर्शन करणं आवश्यक आहे शाळांमध्ये. आणि त्याचबरोबर त्या मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तो व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, त्यासोबत संबंधित विषयाचा तज्ज्ञ शिक्षकसुद्धा त्यांना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे.